महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्यपूर्व मंडल यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण मंदिर अशोक चौक येथे शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्यपूर्व मंडल यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर शहर उत्तरचे आमदार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपा सरचिटणीस शशी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर शहर मध्यपूर्व मंडळाच्या वतीने पेढे व लाडू वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कणकण नेतृत्व करत आहेत. यापुढेही महाराष्ट्र विकासाच्या मुद्द्यावर पुढे नेतील, विजयकुमार देशमुख यांनी म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर मध्यभागातून आज श्रीकृष्ण मंदिरामध्ये त्यांच्या येणाऱ्या भावी पुढच्या ज्या आयुष्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्यांचा शहरमध्येच्या वतीनं आज शहरमध्येच्या वतीनं आज इथं त्यांच्या येणाऱ्या भावी काळाच्या त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडीला ताकद देण्यासाठी श्रीकृष्ण मंदिरमध्ये त्यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरती करण्यात आली. देवेंद्रजी फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यावर फारच प्रेम असणारे राज्याचे मुख्यमंत्री होते. 5 वर्षाच्या मुख्यमंत्री असताना कारकिर्दीमध्ये त्यांनी नागपूरला जेवढ्या वेळ गेले त्याच्यापेक्षा जास्त या सोलापूर शहरावर लक्ष ठेवून सोलापूर जिल्ह्यावर लक्ष ठेवून अनेक दौरे केले आणि या दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आणि आज या सोलापूर शहरात 1000 करोड रुपयाचं आज आपल्याला बघ विकास कामासाठी त्यांनी निधी दिला. आपण या सोलापूर शहरामध्ये मंजूर झालेला फ्लायओव्हर असू द्या किंवा या सोलापूर शहरामध्ये 100 खाट महिलांसाठी हॉस्पिटल किंवा लहान मुलांसाठी 100 खाटचं हॉस्पिटल असू द्या की आणि या सोलापूर शहरामध्ये जे स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत आणि त्या स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर शहराला स्मार्ट सिटी मिळावं म्हणून त्यांनी जे केलेले प्रयत्न. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजया वड्डेपल्ली, गणेश पेनगोंडा, नागेश सरगम, दत्तू पोसा, पांडुरंग दिड्डी, राजेंद्र गाजुल, भूपती कमटम, राजमहेंद्र कमटम यांनी आधी परिश्रम घेतले.